is so wonderful to know the truths of God. I'm thankful to Vinit to bring this truth so that this will not only keep us in the times of difficulties, but also will make us grow in the knowledge and in the love of God. As rightly quoted by J.I. Packer, adoption is the highest privilege of the gospel. The traitor is forgiven, brought in for supper, and given the family name. That is what we have been received through the perfect atonement offered by Jesus Christ. And as we move forward, as this golden chain of salvation, as we are coming to the next segment for sanctification, led by Pastor Kushal Kale. ख्रिस्ती विश्वासाच्या काही गोष्टींबरोबर तुम्हाला जर अवगत करायचं असेल तर मागासपासून म्हणजे सकाळपासूनच आपण बऱ्याचशा सिद्धांतांवर अगोदरच विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये नीतिमान ठरविले जाणे, त्याचबरोबर तारण देवानं आपल्याला जे दिलं त्या तारणाबद्दल, त्याचबरोबर दत्तकपण अशा तीन, आणि त्याचबरोबर पास्टर मंगेश यांनी जो सिद्धांत घेतला तो म्हणजे विश्वासाने नीतिमान ठरविले जाणे, दत्तकपणा, तारण, आणखीन अशा ह्या सर्व गोष्टींमधून आपण गेलेले आहोत. परंतु एक विशेष गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते, ती म्हणजे पवित्रीकरण, म्हणजे सँक्टिफिकेशन या शब्दाचा अर्थ असा नाही आहे की आपण परफेक्ट होणं किंवा परिपूर्ण बनणे. कारण बऱ्याच ख्रिस्ती लोकांना असं वाटतं की ख्रिस्ती होणं म्हणजे अगदी परफेक्ट होणं. हे अगदी प्रॅक्टिकल आहे, आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला ही गोष्ट अनुभवाव्यास येते. कारण की ज्यावेळेस तुम्ही अविश्वासणाऱ्यांच्या कुटुंबामध्ये राहत असता, त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवून येते की जेव्हा तुमच्या हातून काही चुका घडतात, त्यावेळेस बरेच लोक तुमच्या चुकेवर बोट ठेवतात आणि तुम्हाला विचारतात, तू ख्रिस्ती आहेस नाही का, तू विश्वासणारा म्हणतोस नाही का स्वतःला, मग बघ तुझ्याकडून काय झालं. अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये दिसून येतात. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की तारण पावणे किंवा येशू ख्रिस्तामध्ये येणे याचा अर्थ आपण परफेक्ट झालेले आहोत असं नाही, किंवा आपल्या हातून कुठलीच चूक किंवा कोणतंच पाप न होणं असं नाही आहे. कारण की बऱ्याच लोकांनी ख्रिस्तीपणाचा चुकीचा अर्थ काढलेला आहे. एक छोटीशी गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या आणि मग तुम्हाला सुरुवात करू द्या. एक तरुण मुलगी होती आणि जिनं प्रभू येशू ख्रिस्ताचा आपला तारणारा आणि प्रभू म्हणून तिने स्वीकार केला होता. आणखीन मग बऱ्याच दिवसांनंतर तिने एका चर्चमध्ये मेंबरशिपसाठी अर्ज केला आणि तेथील जे वडील होते तिची मुलाखत घेत होते त्या चर्चमधले वडील, आणि त्या वडिलांनी तिला विचारलं की तू आत्ता सुद्धा पापी आहेस का, असा प्रश्न त्या वडिलांनी त्या मुलीला विचारलं. किंवा त्यांनी असं तिला विचारलं की तारणापूर्वी तू पापी होतीस काय, तर तिनं उत्तर दिलं होय मी पापी होते. आणि मग पुन्हा वडिलांनी विचारलं तू आता सुद्धा पापी आहेस काय, अजून सुद्धा तू पापी आहेस काय. त्यावर ती मुलगी म्हणाली की सर मला असं वाटतं की मी अगोदरपेक्षा अधिक पापी आहे, आय एम सिनफुल दॅन बिफोर. मग तू, त्या वडिलांनी तिला विचारलं मग तू तुझ्यामध्ये नेमका काय बदल अनुभवलेला आहेस, असं तिला विचारलं. ती म्हणाली सर हे कसं सांगावं मला कळत नाही, परंतु मी अगोदर पापाच्या पाठीमागे धावत होते, परंतु आता मी तारण पावलेली असल्यामुळे पापापासून लांब धावणारी पापी झालेली आहे. अगोदर मी पापाच्या पाठीमागे धावत होते, परंतु आता जेव्हा माझं तारण झालेलं आहे तेव्हा मी पापापासून दूरवर धावणारी पापी बनलेली आहे. आणि तिच्या या उत्तराने
त्या वडिलांनी त्या मुलीला लगेच आपल्या चर्चचा मेंबर म्हणून घोषित करून टाकलं, कारण तिच्या जीवनामध्ये तिला आपल्या विश्वासाबद्दल किंवा आपल्या पवित्रीकरणाबद्दल एक योग्य समज होती. परंतु या ठिकाणी मला हे सुचवायचं नाही आहे प्रियानो की तुम्ही योग्य उत्तर दिल्यावरच तुम्ही चर्चचे मेंबर व्हाल, अर्थात या ठिकाणी चर्च मेंबरशिप हा मुद्दाच नाही आहे. आपल्या समोरचा जो मुद्दा आहे तो पवित्रीकरण आहे, सँक्टिफिकेशन. तारणानंतर मनुष्यामध्ये आपल्या पापीपणाची आणि अपात्रतेची भावना अधिक अधिक वाढते प्रियांनो, अधिक अधिक वाढते आणि पवित्रतेबद्दलची भूक आपल्या जीवनामध्ये अधिक उत्पन्न होते. हे मला तुम्हाला सांगणं अत्यंत आवश्यक वाटतं. मला माहिती नाही नेमकं, कारण की तुमच्यामधील बरेचसे ख्रिस्ताच्या विश्वासामधील अगदी नवखे असतील, नवीन असतील, ज्यांनी अलीकडेच प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपला प्रभू आणि तारणारा म्हणून विश्वास ठेवलेला असेल. आणि जर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतकरणामध्ये आपल्या पापीपणाची अगदी तीव्र जाणीव होत असेल, अगदी तीव्र जाणीव होत असेल, तर मी असं म्हणेन दॅट इज अ गुड न्यूज, दॅट इज अ गुड न्यूज. परंतु तुम्ही त्या ठिकाणी थांबायला नाही पाहिजे, तुम्ही तुमच्या पापापासून वळून तुम्ही ख्रिस्ताकडे पाहायला पाहिजे, ज्यानं तुमच्या वतीने त्या क्रूसखांबावर तुमच्या आणि माझ्या पापांसाठी सदा सर्व काळच्या पापांकरिता आपला प्राण वाहिला, त्यानं आपलं पवित्र निष्कलंक रक्त सांडलं. ह्या सत्याकडं तुम्हाला आपलं लक्ष केंद्रित करणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी प्रश्न असा उद्भवतो की पवित्रीकरण म्हणजे नेमकं काय, पवित्रकरण या शब्दाचा अर्थ. पवित्रीकरण या शब्दाचा अर्थ जुन्या करारामधील कादेश या शब्दाच्या द्वारे आपण पाहू शकतो. जे वेगवेगळे शब्द त्या ठिकाणी वापरलेले आहेत त्याचा आपण थोडा विचार करणार आहे. कादेश हा शब्द एक क्रियापद आहे, त्याचा अर्थ वेगळे करणे, वेगळे केले जाणे, टू सेपरेट, ठीक आहे, किंवा विशिष्ट हेतूसाठी बाजूला काढून ठेवणे, असा त्याचा अर्थ आहे. निर्गमाचा 28वा अध्याय 41व्या वचनामध्ये याजक लोक निवास मंडप आणि मंदिरातील भक्तीसाठी वापरण्यात येणारी जी पवित्र पात्र होती आणि इतर वस्तू, या सर्व वस्तूंना देवाकरिता वेगळे करत असत. हे सर्व गोष्टी देवाकरिता वेगळ्या करण्यात आलेल्या असत, कारण पवित्र पात्र जी वेगळी केली जात असत ती इतर सामान्य कामांसाठी वापरली जात नसत. आमच्या चर्चमध्ये एक आमचे माझी बहीण आहे इमॅन्युअल आणि संतोषी म्हणून, संतोषी म्हणजे त्यांची बायको, ते ब्राह्मण कुटुंबामधून ती ख्रिस्ताकडे आली. तिच्या लग्नानंतर ब्राह्मण कुटुंबातून ती ख्रिस्ताकडे आली आणि मग आम्हाला असं दिसून आलं की तिच्या आईवडिलांच्या घरामध्ये ते नॉनव्हेज खात असत, खातात ते नॉनव्हेज, परंतु नॉनव्हेज ची जी पात्र आहेत, ज्या पात्रामध्ये ते जेवण करतायत, त्या जेवण करण्याच्या कामासाठी सुद्धा वेगळी पात्र वापरली जात असत. ओके, त्या ठिकाणी जे नॉन व्हेजिटेरियन जेवण करायचं आहे ते जी भांडी आहेत ती भांडी वेगळी ठेवली जात असत, आणि जेव्हा त्यांना नॉनव्हेज तयार करायचं असायचं त्यावेळेस ते दररोजच्या वापरातली भांडी ती वापरत नसत, ते नॉनव्हेजसाठी वेगळी भांडी वापरत असत. ओके, या ठिकाणी आपण पाहू शकतोय की जुन्या करारामध्ये जी पात्र, जी भांडी त्या ठिकाणी पवित्र मंदिरामध्ये होती, ती पवित्र मंदिरातली भांडी ही वेगळी ठेवलेली असत, ती वेगळी केलेली असत, यासाठी की त्यांचा वापर त्या मंदिरामध्ये देवाच्या कार्यासाठी केला जाईल, ती इतर कामासाठी त्यांचा वापर केला जात नसे, तर ती देवासाठी व त्याच्या हेतूंसाठी वेगळी केली जात होती. आणि ह्यामुळेच
पवित्रीकरणाला ख्रिस्ती जीवनामध्ये एक महत्वाचं स्थान आहे. ती जी पात्र आहेत किंवा ती जी भांडी आहेत, ती भांडी आपलं जीवन व्यतीत करतात. ती भांडी आपलं वैयक्तिक ख्रिस्ती जीवन दाखवतात. पहिले करिंथकरास पत्र 6:19-20 प्रेषित पाऊल म्हणतो की तुमचे शरीर हे पवित्र आत्म्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही का? तर तुम्ही तुमच्या शरीराच्या द्वारे देवाचे गौरव करा. नंतर नवीन करारामध्ये पवित्रीकरणाला ग्रीक क्रियापद वापरण्यात आलेलं आहे आणि त्या क्रियापदाला हेगियाजो असं म्हटलेलं आहे. हेगियाजो, HAGIAZO, हेगियाजो हे एक नाम आहे, सॉरी क्रियापद आहे, आणि त्याचं नाम जे आहे ते हेगियाजमो. पवित्रीकरण एक नाम सुद्धा आहे आणि पवित्रीकरण एक क्रियापद आहे, लक्षात घ्या. देर इज अ नाउन अँड देर इज अ वर्ब. वॉट डज अ वर्ब सिग्निफाय? वर्ब आपल्याला काय दाखवून देतं? देर इज अ ऍक्शन. आलं लक्षात? हेगिया जो हा शब्द क्रियापद असल्या कारणाने त्या ठिकाणी एका कृतीची गरज आहे, कारण ते क्रियापद आहे. आणि मराठी भाषेमध्ये ज्या ज्या शब्दांना क्रियापद असं गणलेलं आहे, ती क्रियापदांमध्ये काहीतरी ऍक्शन आहे, काहीतरी कृती घडलेली आहे किंवा काहीतरी कृती अपेक्षित आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि हेगियाजमो ह्याला एक नाम असा आहे, इट इज अ नाउन. ठीक आहे, याचा अर्थ जगाच्या पापी चालीरीतीपासून स्वतःला वेगळे करणे व देवाच्या सेवेसाठी पवित्र केले जाणे असा आहे. पवित्रीकरण याचा अर्थ तुम्ही तुमचं सगळं जग, तुमचं कुटुंब, तुमचं सर्व घरामधील जे सर्व लोक आहेत त्या सर्वांना तुम्ही माघारी टाकून, तुम्ही कुठंतरी दाढी वाढवून भली मोठी त्या रामदेव बाबासारखी, आणखीन त्या डोक्यावर तुम्ही केस वाढवून, केसांची गाठ मारून कुठंतरी तुम्ही डोंगरावर जावं, दिस इज नॉट सँक्टिफिकेशन, दॅट इज सेपरेटिझम. ते सँक्टिफिकेशन नाही आहे, कारण पवित्र शास्त्र नवीन करारामध्ये आपल्याला असं सांगतं की वी आर इन द वर्ल्ड बट वी आर नॉट ऑफ द वर्ल्ड. आपण या जगामधील आहोत परंतु या जगाचे नाही आहोत. ठीक आहे, ज्याप्रमाणे एखादं जहाज समुद्राच्या पाण्यावर तरंगत असतं, बरोबर आहे, परंतु ते जहाज त्या पाण्याचा भाग नसतं. अर्थात जर त्या जहाजाला कुठंतरी छिद्र पडली मोठीच्या मोठी, तर ते सगळं पाणी जहाजामध्ये येतं आणि मग ते जहाज नाही काय बुडून जात. ओके, परंतु सँक्टिफिकेशन किंवा पवित्रीकरण हे आपण आपल्याकडून देवपाशी अशी अपेक्षा करत नाही आहे की आपण सर्व संसाराला संसारापासून निरोप घ्यावा, आणखीन कुठंतरी भलतीकडं डोंगरावर वगैरे जावं, ही देवबाप आपल्यापासून अपेक्षा करत नाही आहे. तर देव जेव्हा आपल्याला विश्वासाने नीतिमान ठरवतो, म्हणजे तारण करतो आपलं, तेव्हा तो आपल्यातील पापाचा दोषारोप काढून टाकतो. ओके, ज्या वेळेस आपलं तारण होतं त्यावेळेस देव आपल्यावरील पापाचा जो दोषारोप आहे तो नाहीसा करतो. ठीक आहे, आणि मग तेव्हा तो आपल्यातील पापाचा दोषारोप काढून टाकल्यानंतर आपल्याला तो पवित्रीकरणाच्या प्रक्रियेमधून घेऊन जातो. तो आपलं पवित्रीकरण करतो. तेव्हा याचा अर्थ असा होतो की देव आपल्यावरील आपल्या जीवनावरील जो पापाचा डाग आहे किंवा पापाची भ्रष्टता आहे, ती भ्रष्टता तो हळूहळू कमी 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 करत जातो, किंवा आपल्या जीवनावर असणारा जो पापाचा प्रभाव आहे तो प्रभाव आमचा देव आमच्या जीवनामध्ये कमी कमी करत जातो. ठीक आहे, तर पवित्रीकरण हे पवित्र आत्म्याचे कृपेनं भरलेलं कार्य आहे, ज्यामध्ये पवित्र आत्मा पापाच्या भ्रष्ट करण्याच्या सामर्थ्यापासून आपली सुटका करत असतो. आणखीन तो आपल्याला संपूर्ण स्वभावाचे आपल्या संपूर्ण स्वभावाचं नूतनीकरण
करत असतो तो आपला स्वभाव देवाच्या प्रतिमेप्रमाणे बनवत असतो. म्हणजेच काय, आपल्याला देवाला संतोषविणारं जीवन जगण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो, आपल्याला पवित्र जीवन जगण्यास तो प्रोत्साहित करतो, एनकरेज करतो, आपल्याला एम्पावर करतो, आपल्याला पवित्र आत्मा सामर्थ्य देतो. अगदी दुःखाची गोष्ट आहे की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जे आहे त्या सामर्थ्याची अत्यंत चुकीच्या गोष्टींबरोबर अदलाबदल करण्यात आलेली आहे. आणि त्या ठिकाणी मला नाही वाटत की पवित्र, त्या ठिकाणी आत्मा नक्कीच आहे, परंतु मी असं कधीच म्हणणार नाही की तो पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे बऱ्याच लोकांनी पवित्र आत्म्याचा खुद चुकीचा अर्थ काढलेला आहे आणि त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, त्या ठिकाणी तो आत्मा नक्कीच आहे, परंतु तो पवित्र आहे की नाही हे तुम्ही ठरवा. कारण त्या ठिकाणी ज्या प्रकारच्या गोष्टी घडतात त्या गोष्टींचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये कुठंच नाही आहे. परंतु ज्या वेळेस आपण या ठिकाणी पवित्रीकरणाचा विचार करत आहोत, पवित्रीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पवित्र आत्म्याचा अत्यंत जवळिकतेने संबंध आहे. कारण पवित्र आत्मा आपल्याला देवाला संतोषविणारं जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करतो, तो आपल्याला सामर्थ्य देतो. आणि हे एक असं कार्य आहे ज्यामध्ये विश्वासणाऱ्याने पूर्ण सहकार्य देणं गरजेचं आहे. त्यामध्ये विचार, त्यांचे शब्द, त्यांची कृतीद्वारे विश्वासणाऱ्यानं पवित्र आत्म्याचं आज्ञापालन करणं अत्यंत आवश्यक आहे. जर एका वाक्यामध्ये जर तुम्हाला पवित्रीकरणाची व्याख्या जर सांगायची झाली तर ती अशी असेल की तारणानंतर देवाद्वारे मनुष्याला जगापासून वेगळे केले जाणे. तारणानंतर देवाद्वारे मनुष्याला जगापासून वेगळे केले जाणे म्हणजे पवित्रीकरण. बऱ्याच वेळेस आपण मगासपासून 3 वेळेस जवळपास मला वाटते आपण वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेगिझमचा उल्लेख आपण केला आणि त्यामध्ये पवित्रीकरणाला असं म्हटलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण असं दिलेलं आहे की पवित्रीकरण म्हणजे देवाच्या मुक्त कृपेचं कार्य आहे ज्यामध्ये देवाच्या प्रतिमेमध्ये आपलं नवीनीकरण होतं आणि आपण पापाला जास्तीत जास्त मरण पावतो आणि नीतिमत्वासाठी जास्तीत जास्त जगतो. थोडस अवघड वाटत असेल तर परत एकदा सांगतो मी, पवित्रीकरण म्हणजे देवाच्या मुक्त कृपेचं कार्य आहे ज्यामध्ये देवाच्या प्रतिमेमध्ये आपलं नवीनीकरण होतं आणि आपण पापाला जास्तीत जास्त मरण पावतो आणि नीतिमत्वासाठी जास्तीत जास्त जगतो. आणि आजच्या सत्रामध्ये आपण पवित्रीकरणाचे अनेक पैलू पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासंबंधी अनेक घटक आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण एक गोष्ट समजून घेऊया प्रियानो, की पवित्रीकरण ही एक प्रक्रिया आहे. सॅन्क्टिफिकेशन इज अ प्रोसेस, वेअर ॲज जस्टिफिकेशन इज अन इव्हेंट. ती एक आपल्या जीवनामध्ये घडणारी घटना आहे. ज्या वेळेस आपल्याला पास्टर मंगेशांनी सांगितलं की आपलं तारण होणं ही एक तत्काळ घडणारी घटना आहे, ज्या घटनेमध्ये देव आपल्याला पवित्र नीतिमान घोषित करतो येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे, किंवा त्या पायाभूत सत्यावर आधारून देव विश्वासणाऱ्याला नीतिमान घोषित करतो. परंतु पवित्रीकरणामध्ये देव बाप त्या विश्वासणाऱ्याला पवित्र बनवतो. ओके, देयर इज अ डिफरन्स बिटवीन डिक्लेअरिंग अ पर्सन ॲज जस्ट अँड मेकिंग अ पर्सन जस्ट. आणखीन सॅन्क्टिफिकेशन किंवा पवित्रीकरण ही एक तीच प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये देवबाप विश्वासणाऱ्याला पवित्र बनवत असतो. ह्यामधील मनाला अगदी नम्र करणारी गोष्ट ही आहे,
ती म्हणजे तारणावेळी देव आपल्याला कोणत्याही प्रकारचं पावित्र्य नसताना तो आपल्याला पवित्र घोषित करतो. प्रियानो, यू हॅव नो अमाऊंट ऑफ होलीनेस इन यू. तुमच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं पावित्र्य नसताना देव तुम्हाला पवित्र घोषित करतो. कशाच्या जोरावर? येशू ख्रिस्ताने त्या क्रूस खांबावर आमच्या वतीनं जे कार्य केलेलं आहे, ज्या ठिकाणी त्यानं आपलं निष्कलंक पवित्र रक्त सांडलेलं आहे, त्या ख्रिस्ताच्या कृत्याद्वारे देव आम्हाला जो आमचा अकाउंट मायनस झिरो झालेला आहे त्यामध्ये देव आमचा अकाउंट पूर्णपणे भरून टाकतो येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वाद्वारे. दॅट इज व्हॉट डिक्लेअरिंग अ पर्सन जस्ट. त्यालाच एखाद्या व्यक्तीला देवबाप नीतिमान घोषित करणं असा त्याचा अर्थ होतो. परंतु पवित्र किंवा नीतिमान घोषित करणं आणि पवित्रीकरणामध्ये तो आपल्याला पवित्र बनवतो. पवित्र घोषित करणं आणि पवित्र बनवणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बट वन लीड्स टू दी अदर. लक्षात घ्या प्रियानो, जस्टिफिकेशन हॅज टू लीड टू सँक्टिफिकेशन. ओके, ही गोष्ट फार महत्वाची आहे. जर तुमचं तारण झालेलं आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या जीवनामध्ये पवित्रीकरणाची प्रक्रिया सुरू होणं अत्यंत आवश्यक आहे. जर पवित्रीकरणाची प्रक्रिया तुमच्या जीवनात सुरू होत नाही, पापापासून दूरवर पळण्याची कृती तुमच्या जीवनातून दिसत नाही आणि सातत्याने तुम्ही स्वतःला पापामध्ये गुरफटवून घेता, ती मुलगी ज्याप्रमाणे पापापासून दूर पळत होती, परंतु जर तुम्हाला असं दिसून येतं की तुम्ही तर पापाच्या दिशेने पळत आहात तारणानंतर, देयर इज अ बिग क्वेश्चन मार्क. त्या ठिकाणी फार मोठा प्रश्न आहे. आणि पवित्र शास्त्र आपल्याला पवित्रीकरणाबद्दल हेच स्पष्टीकरण देतं की जेव्हा आपलं तारण होतं त्या तारणानंतर ती व्यक्ती पापापासून दूर पळ काढते. ओके, वन मस्ट लीड दी अदर. तारण आपल्याला पवित्रीकरणामध्ये घेऊन जाणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपलं पवित्रीकरण होत नाही आहे तर आपलं तारण झालेलं नाही आहे असा त्याचा अर्थ होतो. जरी त्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत तरी त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की तारण आणि पवित्रीकरण ह्या दोन अविभाज्य गोष्टी आहेत. त्या दोन्ही गोष्टींना तुम्ही एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही. कारण ज्या लोकांचं तारण झालेलं आहे ते पवित्रीकरणातून जातातच जातात आणि जे पवित्रीकरणातून जात आहेत ते तारण झाल्याशिवाय त्यातून जाणं शक्यच नाही. किंवा तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझं तारण झालेलं आहे मला पवित्रीकरणातून जाण्याची गरज वाटत नाही असं तुम्ही कधीच म्हणू शकणार नाही. कारण जर तुमचं तारण झालेलं आहे तर तुमच्या अंतकरणामध्ये देवबाप पवित्र आत्म्याच्या द्वारे पावित्र्याची एक भूक तुम्हाला देतो. पापापासून दूर पळण्याची तुम्हाला ओढ देतो. खरं तर तुमचं तारण झाल्याशिवाय तुमचं पवित्रीकरण होणारच नाही. तारण झाल्याशिवाय पवित्रीकरण होणं शक्य नाही. तारण आणि पवित्रीकरण ह्यामधील जर फरक तुम्हाला पाहायचा असेल तर तो मगाशीच मी तुम्हाला सांगितलेला आहे. परंतु या ठिकाणी एक गोष्ट आणखीन मला तुम्हाला महत्त्वाची सांगू द्या, ती म्हणजे आपलं जे तारण आहे, जे जो नवीन जन्म आहे, तो नवीन जन्म देव एकेरीरित्या, ओके, ज्याला ग्रीकमध्ये शब्द आहे तो म्हणजे मॉनर्जिझम. मॉनर्जिझम म्हणजे देव स्वतःच्या सामर्थ्याने मनुष्याच्या कुठल्याही सहकार्याशिवाय मनुष्याचं अंतकरण त्याच्या पुत्रासाठी तो उघडतो आणि त्याला किंवा त्याला आपल्या पुत्राकडं आकर्षून घेतो. सॅल्वेशन इज गॉड्स वर्क. तारण हे देवाचं कृत्य आहे, त्यामध्ये मनुष्याचं सहकार्य नाही आहे. प्रियानो, तारण ही गोष्ट केवळ आणि केवळ देवाच्या सामर्थ्याने घडून येणारी गोष्ट आहे.
त्यामध्ये कुठल्याही प्रकारे मनुष्याचं सहकार्य नाही आहे. परंतु पवित्रीकरण जर आपण पाहिलं, ही पवित्रीकरण ही एक प्रक्रिया आहे आणि देव आणि मनुष्य यांच्या सहकार्याने पवित्रीकरण होत आहे. पवित्रीकरण होत असं ज्याला ग्रीकमध्ये सिनर्जिझम म्हणतात. मॉनर्जिझम इज देव एकेरीरित्या मनुष्याचं तारण घडवून आणतो. सिनर्जिझम म्हणजे ज्या ठिकाणी देव आणि मनुष्य यांचं सहकार्य आहे, ज्यामध्ये देव त्या मनुष्याला पवित्रीकरणामधून घेऊन जातो. बऱ्याचदा पवित्रीकरणाला देवामधील आणि मनुष्यामधील एक प्रकारची भागीदारी म्हटलेला आहे. इट इज कॉल्ड एज अ पार्टनरशिप बिटवीन गॉड अँड मॅन. परंतु त्या ठिकाणचा निष्कर्ष असा आहे की तारण करण्यामध्ये केवळ देवाचाच सहभाग आहे आणि पवित्रीकरणामध्ये आपल्या आज्ञाधारकतेचा आणि देवाच्या सामर्थ्याचा सहभाग आहे. जास्त वेळ न घालवता मी जरा पुढे जात आहे. तुम्हाला या नोट्स तुम्हाला मिळतील प्रियानो, आणि तुम्ही त्या नोट्स रिफर करू शकता. मार्टिन लुथर यांचं एक वक्तव्य आपल्याला मला आठवतं, आणि ते वक्तव्य असं आहे की फेथ अलोन जस्टिफाईज बट फेथ दॅट जस्टिफाईज इज नॉट अलोन. फेथ अलोन सेव्ज बट फेथ दॅट सेव्ज इज नॉट अलोन. हे दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर खरा विश्वास उपस्थित असेल तर तो विश्वास चांगल्या कृत्यांमधून स्वतःला प्रगट करेल. खरा विश्वासाचं स्वरूप असं आहे प्रियानो, जर तो खरा विश्वास तुमच्या जीवनामध्ये उपस्थित असेल तर तुमचा खरा विश्वास तुमच्या जीवनाद्वारे चांगल्या कृत्यांमध्ये स्वतःला प्रगट करेल. पवित्रीकरणाचं फळ तारणाचा निश्चित आणि सर्वांना दिसण्यासारखा एक परिणाम आहे. हे सत्य अशा लोकांसाठी एक इशारा आहे जे लोक असा विश्वास ठेवतात की एखाद्या व्यक्तीचं ख्रिस्तामध्ये परिवर्तन होऊन सुद्धा तारणाचं फळ वागणुकीत न दिसणं शक्य आहे. माणसाचं तारण होऊन सुद्धा त्या माणसाच्या जीवनामध्ये तारणाचं कुठलंही फळ न दिसणं हे शक्य आहे असा बऱ्याच लोकांचा चुकीचा विश्वास आहे. आणि त्या अशा प्रकारच्या ख्रिस्ती लोकांना ते म्हणतात कार्नल ख्रिश्चन्स. कार्नल ख्रिश्चन्स, इट इज अ व्हेरी डिसीविंग, अ व्हेरी डिसेप्टिव्ह कॉन्सेप्ट कॉल्ड कार्नल ख्रिश्चन. यू आर आयदर कार्नल ऑर यू आर ख्रिश्चन. देर इज नो कार्नल ख्रिश्चन्स. आणि अर्थातच एका दृष्टिकोनातून ख्रिस्ती लोक त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये तसं पाहायला गेलं तर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती एका अर्थाने दैहिक ही आहेच. वी ऑल आर कार्नल ख्रिश्चन्स इन वन वे. म्हणजे आपण आपल्या संपूर्ण जीवनामध्ये पापाच्या प्रभावाचं पूर्णपणे आपण उच्चाटन करू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये असणारं जे पाप आहे ते पाप आपण समूळ उपटून काढून फेकू शकत नाही, कारण अजून सुद्धा आपण आपल्या देहामध्ये आहोत आणि अजून सुद्धा आपल्या देहामध्ये पाप आहे. आणि बऱ्याच वेळेस आमच्या चर्चमध्ये ज्या वेळेस आम्ही सँक्टिफिकेशनची प्रोसेस ही जी प्रक्रिया स्पष्ट करून सांगतो लोकांना, त्यावेळेस मी त्यांना हे उदाहरण देतो. समजा तुम्ही तुमच्या घरामध्ये दोन कुत्रे पाळलेले आहेत. आमच्या स्टुडंट लोकांना पण कळालं ते उदाहरण. आमच्या तुमच्या घरामध्ये समजा जर दोन कुत्रे तुम्ही पाळलेले आहेत आणि त्या दोन कुत्र्यांमध्ये तुम्ही फक्त एकाच कुत्र्याला खाऊ घालताय आणि दुसऱ्या कुत्र्याला खाऊ घालत नाहीये. बरेच दिवस असे निघून गेले आणि मग जो ज्या कुत्र्याला खायला मिळत नाहीये तो कुत्रा रागाला आला. ओके, आणि मग तो ज्या कुत्र्याला खायला दिलं जाते त्या कुत्र्याच्या अंगावर गेला आणि त्याच्याबरोबर भांडू लागला. मग त्या दोघा कुत्र्यांच्या मध्ये कुठला कुत्रा जास्त प्रबळ ठरेलो?
SOM बोलू नका तुम्ही. कोण? हॅलो, आय होप यू ऑल आर अवेक. ज्याला खायला घातलं तोच कुत्रा जास्त प्रबळ ठरेल, नाही का? नेमकी हीच गोष्ट आपल्या ख्रिस्ती जीवनातील स्वभावाबद्दल आहे प्रियानो, नाही का? तारणाच्या वेळेस आपल्याला देवाचा स्वभाव प्राप्त होतो, नाही का? आणि त्या स्वभावाला आपण जास्त खायला घालायला हवं, जास्त प्रमाणामध्ये आपण त्या स्वभावाला देवाचं वचन खायला घालायला हवं, नाही का? आपण आपल्या दैहिक स्वभावाला खायला न घातलं तर जास्त बरं होईल, नाही का? आणि असं होत नाही. परंतु मला एक सत्य तुमच्या समोर ठेवायचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपण दोन स्वभावांबरोबर झगडणारे एक व्यक्ती आहोत. आपल्या जीवनामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव आहेत, हे सत्य मला तुमच्या समोर ठेवायचं आहे. गौरवामध्ये जाऊपर्यंत आपल्याला पापाबरोबर झगडा हा करावाच लागणार आहे, परंतु तारणानंतर एखादी व्यक्ती दैहिक स्वभावामध्ये जगत आहे आणि त्याच्या स्वभावामध्ये कोणताच बदल दिसून येत नाहीये, तर ती व्यक्ती दैहिक ख्रिस्ती नसून ती दैहिक अख्रिस्ती आहे. ती दैहिक ख्रिस्ती नसून ती दैहिक अख्रिस्ती आहे, किंवा दैहिक ख्रिस्ती तर असं आपण म्हणू शकतो. मग ती व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं ख्रिस्ताबद्दलची कबुली देत असेल, परंतु त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल दिसत नाही आहे, तर ती व्यक्ती त्या ठिकाणी एक प्रकारे दैहिकरित्या अख्रिस्ती म्हणणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की दैहिक ख्रिस्ती हा जो की जी फॉल्स अशा प्रकारचं खोटी कल्पना जी आहे, ती कल्पना कशापासून उदयास आलेली आहे की बऱ्याच लोकांनी आपल्या इव्हॅन्जलिझमचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट अधिक उंचावून सांगण्याकरिता दैहिक ख्रिस्ती ही परिकल्पना लोकांच्या समोर मांडलेली आहे. नामधारी ख्रिस्ती, राईट? यू आर आयदर नामधारी ऑर यू आर ख्रिस्ती, यू कॅनॉट बी बोथ. बरोबर? तुम्ही दोन्ही गोष्टी एकाच वेळेस असू शकत नाही, है ना? आयदर यू कॅन बी ऑन द अदर साइड ऑफ द फेन्स ऑर दिस साइड ऑफ द फेन्स. यू कॅनॉट सिट ऑन द फेन्स. And sadly, there are many people who are sitting on the fence. And they take whichever side is convenient. But that is a very dangerous thing. You know, ti ek far dhokadayak asha prakarchi gosht ahe. Jar manushya vishwasachi kabuli deto, parantu tyacha swabhavat kontas badal ghadat nahi, tar tya vyaktiche prathamtach taran zalele nahi, hi gosht apan lakshat ghevuya. मी बरंच काही गाळत आहे या ठिकाणी, मी बरंच काही स्किप करत आहे आणि पुढं जात आहे. आता मी डायरेक्टली, मला बरंच काही सांगायचं होतं मध्ये, परंतु आणखीन आता मी डायरेक्टली पवित्रीकरणामध्ये देवाची भूमिका आणि मनुष्याची भूमिका ह्या दोन गोष्टींवर आपण थोडा वेळ विचार करूया. जास्त वेळ आपण घालवणार नाही आहे त्याच्यामध्ये. पवित्रीकरणामध्ये देवाची भूमिका, सुरुवातीला देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केले, परंतु पापाने ती प्रतिमा मलिन केली. आणि पवित्रीकरण हे पवित्र आत्म्याद्वारे केलेलं कार्य आहे, ज्यामध्ये तो आपल्याला प्रगतशीलरित्या, ओके, द होली स्पिरिट प्रोग्रेसिव्हली, ओके, व्हॉट इज द वर्ड प्रोग्रेसिव्ह? यु नो, मोस्ट ऑफ द टाइम्स द वर्ड प्रोग्रेसिव्ह इज दॅट यू आर more likely to deny the influence of sin on your life and you are drawn more towards the holiness of God. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये अधिकतम रित्या तुम्ही पापाचा जो प्रभाव आहे त्या प्रभावापासून स्वतःला बाजूला करण्याचा प्रयत्न करता, ठीक आहे? आणखीन जास्तीत जास्त तुम्ही देवाच्या पावित्र्याकडे झुकले जाता, त्याच्याकडे आकर्षिले जाता. त्याला आपण प्रगतशील पवित्रीकरण असं म्हणू शकतो, ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह सॅन्क्टिफिकेशन असं त्याला म्हणू शकतो. आणि त्या प्रगतशील पवित्र बनवतो व त्या प्रतिमेचे रूपांतर गौरवाच्या एका पातळीवरून दुसऱ्या पातळीवर
तो आपल्याला घेऊन जातो. दुसरे करिंथकराज पत्र 3:18. ओके, अगदी थोडक्यात देवाची पवित्रीकरणामधील भूमिका आपण पाहिली. नंतर पवित्रीकरणामध्ये मनुष्याची भूमिका. पाऊल आपल्या आध्यात्मिक जीवनाची तुलना धावण्याच्या शर्यतीबरोबर त्याचबरोबर एका लढाईबरोबर करत आहे. तो दुसरे तिमती याचा 4:7. पवित्रीकरण ही एक शर्यत संपवण्यासारखी आहे. पवित्रीकरण हे युद्धात ज्या प्रकारे आपण लढाई करतो त्या प्रकारची ती लढाई आहे, ज्याच्यामध्ये चिकाटी, दृढ निश्चय, परिश्रम याशिवाय आपलं पवित्रीकरण साध्य करू शकत नाही आपण. There has to be perseverance, there has to be determination, there has to be hard work, sweat. Okay? ज्याप्रमाणे प्रेषित पाऊल तिमोथ्याला म्हणतोय, डिसिप्लिन युअर सेल्फ, तू स्वतःला शिस्त लाव. बरोबर आहे. सँक्टिफिकेशन डज नॉट हॅपन ओव्हर नाईट. पवित्रीकरण हे एका रात्रीत घडून येणारी गोष्ट नाही आहे प्रियानो. परंतु बरेच अनेक ख्रिस्ती लोक आहेत की जे असं त्या ठिकाणी दावा करतात की त्यांना परफेक्ट होलीनेस मिळालेला आहे. ओके, त्यांना असं वाटतं की त्यांना परफेक्ट होलीनेस मिळालेला आहे. आणि त्याच्या पाठीमागं काय असतं त्याला, त्याचं मी तुम्हाला सांगू द्या. मला ज्याप्रमाणे रोमन कॅथलिक चर्चमध्ये मरियाला एक प्रकारे देवीचं स्थान दिलेलं आहे. ओके, त्याच्या पाठीमागं त्यांचं उद्देश काय आहे, तो हा आहे की मनुष्य हा देवाच्या बरोबरीचा असू शकतो, ही समज लोकांच्या मनामध्ये उत्पन्न करणे. ओके, त्याचा कॉन्सिक्वेन्स काय आहे, व्हॉट इज द कॉन्सिक्वेन्स ऑफ दॅट. जर एखादा मनुष्य असा क्लेम करत असेल, दावा करत असेल की मला डायरेक्टली देवापासून एखादं रेव्हलेशन मिळालेलं आहे, प्रगटीकरण मिळालेलं आहे, समोरचा व्यक्ती असं म्हणणार की हा कधीच चूक करू शकत नाही. ही कॅनॉट मेक मिस्टेक्स इन हिज लाईफ. लक्षात. आणि मग ज्या वेळेस असे लोक काही दावा करतात की त्यांना परफेक्ट होलीनेस मिळालेला आहे, त्याच्या पाठीमागं त्यांची एक अत्यंत दुष्ट प्रवृत्ती असते, ती ही की समोरच्या मनुष्याला पटवून सांगणं नकळतरीत्या की त्याच्याकडून कधीच चूक होऊ शकत नाही. विच मीन्स तो मनुष्य समोरच्या माणसाला जे काही सांगेल ते करायला तो तयार होईल विदाउट युझिंग हिज माइंड. ओके, नेमकी हीच गोष्ट मला वाटते 4th century ते जवळपास 16th century रोमन कॅथलिक चर्चमध्ये प्रचलित होती. प्रियांना दुर्दैवाची गोष्ट आहे, बऱ्याच प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील आणखीन संपूर्ण जगातील अनेक मंडळ्या आपला प्रोटेस्टंट इतिहास विसरल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अदैवी प्रवृत्तींना त्यांनी आपल्या मंडळांमध्ये स्थान दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी देवाचं गौरव होत नाही आहे, त्या ठिकाणी मनुष्याचं गौरव होत आहे. ही फार दुःखाची गोष्ट आहे. जग, आपला देह आणि सैतान हे नेहमी आपल्याला त्रास देतात आपल्या पवित्रीकरणामध्ये. पवित्र जीवन जगणे म्हणजे स्वतःसाठी, स्व इच्छेसाठी मरून जाणे, आपला वधस्तंभ उचलणे व ख्रिस्ताला अनुसरणे. तुम्ही सर्व काही करता आणि पवित्र आत्मा सर्व काही तुमच्याद्वारे करवून घेतो. यू डू इट ऑल बट द होली स्पिरिट मेक्स यू टू डू इट ऑल. फिलिपेकरास पत्र 1:1. तरी देखील पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देऊ केलेल्या शक्तीशिवाय पवित्रीकरण आपल्या जीवनामध्ये घडून येऊ शकत नाही. माझा मला वाटते दिस विल बी माय लास्ट टॉपिक आणि त्यामध्ये तोच बराच मोठा टॉपिक आहे. परंतु त्या मुद्द्याचं शीर्षक आहे
की पवित्रीकरण कसे होते, हाऊ डज द सँक्टिफिकेशन टेक प्लेस. आपल्याला जसं मी मगाशी सांगितलं, आपल्याला जगापासून वेगळे केले जाणे, फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात पहिली गोष्ट, देवाच्या द्वारे आपल्याला म्हणजे विश्वासणाऱ्याला जगापासून वेगळे केले जाणे, ठीक आहे. यासाठी आपण लेवीयचा 8:10-12 या वचनांकडे आपण जाऊ शकतो आणि त्या वचनांमध्ये आपण वाचू शकतो की मग मोशेने अभिषेकाचे तेल घेऊन निवास मंडपाला व त्यात असलेल्या सगळ्या वस्तूंना पवित्र केले. त्यातील काही तेल घेऊन त्याने वेदीवर 7 शिंपडले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक यास पवित्र करण्यासाठी अभिषेक केला. त्याने अभिषेकाचे काही तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतून त्याला पवित्र करण्यासाठी अभिषेक केला. लेवीयचा 8:10-12 वचन. नंतर पहिले करिंथकरासपत्र 6:11 वचन. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे आहात. 1 Corinthians 6:11, 1 Corinthians 6:11, पहिले पेत्र 1:2 वचन. देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व ज्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताने सिंचन होण्यासाठी निवडलेले, ज्या लोकांना तो पत्र लिहित आहे त्या लोकांना तो पहिल्या वचनामध्ये, दुसऱ्या वचनामध्ये तो ॲड्रेस करत आहे, त्यांना तो पत्र लिहित आहे हे तो या ठिकाणी सांगत आहे. आणि त्यांचं खरं स्थान काय आहे किंवा ते कशामधून जात आहेत या गोष्टीबद्दल प्रेषित पेत्र त्या ठिकाणी त्याच्या अनुयायांना सांगत आहे. 1 Petrus 1:2 वचन. नंतर तुम्हाला आणखीन बरीच वचनं देऊ शकतो. योहानकृत शुभवर्तमान 10:36 वचन तुम्ही लिहून घेऊ शकता ती वचने, ही सुद्धा काही गरज नाही कारण तुम्हाला नोट्स मिळणार आहेत. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे त्यामध्ये आपण पवित्र कसे केले जाऊ शकतो, ते म्हणजे देवाद्वारे आपल्याला पवित्र करून आपला वापर करून घेणे. देव आपल्याला पवित्र करतो, आणखीन पवित्र करून तो आपला वापर करून घेतो. ओके, योहानकृत शुभवर्तमान 17:17 वचन, ज्यामध्ये आपला प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी प्रभूची प्रार्थना म्हणत सांगत आहे किंवा प्रभूची प्रार्थना तो करत आहे आणि त्या ठिकाणी तो म्हणतोय की देवपित्याकडे तो प्रार्थना करतोय, तो म्हणतोय की तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन हे सत्य आहे. लक्षात घ्या, सँक्टिफिकेशन किंवा पवित्रीकरण म्हणजे विश्वासणाऱ्याने स्वतःच सत्याला समर्पित करणे. अकॉर्डिंग टू दिस वर्स, योहानकृत शुभवर्तमान 17:17 वचन, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याकडे प्रार्थना करत आहे, तो त्यांना म्हणत आहे, त्याला म्हणत आहे की तूच त्यांना सत्यामध्ये समर्पित कर, तुझे वचन हेच सत्य आहे. म्हणजेच काय, पवित्रीकरण हे स्वतःचं समर्पण सत्याला करणे, अर्थात विश्वासणारा स्वतःचं जीवन देवाच्या वचनाला समर्पित करतो. दॅट इज व्हॉट सँक्टिफिकेशन इज. नंतर 1 Thessalonians 5:23 वचन, बरीच वचनं आहेत जी वचनं मी आपल्या समोर या ठिकाणी सांगेन. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णरित्या पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जाओ. दॅट्स अ बेनेडिक्शन. 1 Thessalonians 5:23 वचन. नंतर 2 Timothy 2:20-21 ही सुद्धा वचने त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी मोठ्या घरात प्रेषित पाऊल त्या ठिकाणी म्हणत आहे, मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात. त्यापैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करेल, तर तो पवित्र केलेले, स्वामीस उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानावे. ओके, 2 Timothy 2:20-21. नंतर पवित्रीकरणाचं दुसरी जी काही
पद्धत आहे ती म्हणजे देव कशा प्रकारे आपल्याला पवित्रीकरणामधून घेऊन जातो. ख्रिस्ताबरोबरील विश्वासणाऱ्याचं ऐक्य, ओके, वी हॅव बिकम वन विथ क्राइस्ट. विश्वासणाऱ्याचा नवीन जन्म झाल्यावर व त्याची देवाच्या प्रतिमेमध्ये पुनर्निर्मिती झाल्यावर स्वतःची काळजी घेण्यासाठी विश्वासणाऱ्याला एकटं सोडलं जात नाही आहे. इफिसकरासपत्र पहिला अध्याय आणि 13 वचन या वचनाद्वारे आपण पाहू शकतो की देवबाप तारणाच्या वेळेस आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देतो. ओके, एक महत्वाची सूचना त्यामध्ये आपण मी तुम्हाला देऊ इच्छित होती ही आहे की आपलं तारण होणे आणखीन पवित्र आत्मा मिळणे ह्यामध्ये कुठल्याच प्रकारचं अंतर नाही आहे. इफिसकरासपत्र पहिला अध्याय 13 वचन अगदी स्पष्टपणे आपल्याला सांगतं की जेव्हा आपलं तारण होतं, अर्थात पवित्र आत्म्याद्वारेच आपलं तारण होतं प्रियाने, कारण पवित्र आत्माच आपल्याला आपल्या पापाची जाणीव करून देतो. येशू ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी तो आपल्या अंतकरणामध्ये कार्य करतो आणि तो आपल्याला ख्रिस्ताच्या जवळ घेऊन जातो. इट इज द होली स्पिरिट हू डज दॅट ऑल. रोमकरासपत्र 8 अध्याय 9 वचनामध्ये प्रेषित पॉल म्हणतोय की जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा नाही तर तुम्ही देवाचे नाही. इफ यू डोंट हॅव द होली स्पिरिट यू डोंट बिलॉंग टू क्राइस्ट. रोमकरासपत्र 6 अध्याय 4-5 वचन तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो. He's talking about the oneness, okay? ख्रिस्ता बरोबर आपलं जे ऐक्य आहे, द युनिटी विथ क्राइस्ट, त्या वचनाबद्दल, त्या सत्याबद्दल आपल्याला रोमकरासपत्र 6:4-5 या वचनांमध्ये पाहावयास मिळतं. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहो तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ. दिस इज ही गोष्ट जी आहे ती गोष्ट देव आपलं पवित्रीकरण ख्रिस्ताबरोबर आपण संयुक्त झालेले आहोत या सत्याद्वारे करत आहे. आणि जसं मी अगोदरच आपल्याला सांगितलं की पवित्रीकरण ही एक सामुदायिक किंवा देव आणि मनुष्य यांची प्रक्रिया आहे, म्हणजे देव आणि मनुष्य यांच्यामध्ये असणारी एक भागीदारी. इफिस 4:15-16 तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते. तिसरी गोष्ट, पवित्रीकरण, आपलं पवित्रीकरण कसं होतं? पवित्र आत्म्याच्या आपल्यामधील कार्याद्वारे. हाव इज इट, हाऊ डज इट टेक प्लेस? आपल्या पवित्रीकरणामध्ये देवपिता, इब्री लोकासपत्र 13:20-21, देव जो पुत्र, तितासपत्र 2:14, हे क्रियाशील असले तरीही तारणाचं कार्य आपल्याला लागू करणं हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. जसं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, इफिसकरासपत्र 1:13, मनुष्याच्या जीवनाला तारणाचं कार्य लागू करण्याचं कार्य हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांचं सहाय्य करावयास येईल, तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हास कळविल. योहान 16:14. 2 थेसलनी 2:13, बंधुजनो, प्रभूच्या प्रियजनानो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे, कारण आत्म्याद्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथम फळ म्हणून तारणासाठी निवडिले आहे. या वचनामध्ये तारण सुद्धा आहे आणखीन पवित्रीकरण सुद्धा आहे. 2 थेसलनी 2:13.
नंतर तिथास पत्र तिसरा अध्याय पाचवं वचन, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारिले. तितास पत्र तिसरा अध्याय पाचवं वचन, फिलिपेकरास पत्र दुसरा अध्याय 12-13 वचन, यास्तव माझ्या प्रियजनो जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात ते तुम्ही मी जवळ असताच केवळ नव्हे तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसताही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. कारण इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठाई आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. या ठिकाणी एक प्रश्न उत्पन्न होतो प्रियानो या वचनाच्या द्वारे. प्रेषित पाऊल या ठिकाणी म्हणत आहे, मी जवळ असतानाच केवळ नव्हे तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसताही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. प्रेषित पाऊल त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी कार्य करावं सांगत आहे का, जेणेकरून देवानं आमचं तारण करावं? प्रेषित पाऊल त्या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे हे पत्र प्रेषित पाऊल विश्वासणाऱ्यांना लिहित आहे. ठीक आहे, तो विश्वासणाऱ्यांना हे पत्र लिहित आहे आणि त्या ठिकाणी प्रेषित पाऊल त्या लोकांना अशा प्रकारची कुठलीच गोष्ट सुचवत नाही आहे की त्यांनी काही अशा धार्मिक गोष्टी कराव्या जेणेकरून देवानं त्यांचं तारण करावं. परंतु तो त्यांना हे सांगत आहे की तुमचं तारण झालेलं आहे तर तुम्ही आज्ञापालन करा, असा त्याचा अर्थ होतो. कारण ह्या वचनाच्या द्वारे अनेक लोकांमध्ये अनेक प्रकारचे मिसअंडरस्टँडिंग्स किंवा त्या ठिकाणी बरेच गैरसमज होऊ शकतात. त्यांना असं वाटतं आणि बरेच लोक असं म्हणतात की आम्ही धार्मिक कृत्याच्या द्वारे आमचं तारण प्राप्त करून घेतलेलं आहे. किंवा आज सकाळीच आपण बघितलं ब्रदर मंगेश यांच्या संदेशाच्या द्वारे, आपण विश्वास ठेवला म्हणून देवानं आमचं तारण केलेलं नाही आहे. कारण विश्वास उत्पन्न करणं आपल्या हातात नाही आहे, विश्वास देवाने उत्पन्न केलेला आहे आमच्यामध्ये. किंवा विश्वास हे दान देवाने आम्हाला दिलेलं आहे, एक साधन आम्हाला देवाने दिलेलं आहे ज्याद्वारे आम्ही ख्रिस्ताच्या बलिदानामध्ये आमच्या तारणासाठी विश्वास ठेवला. चौथी गोष्ट, देवाचे वचन आणि विश्वासणाऱ्याच्या आत्म्याचे पोषण. देवाचे वचन व विश्वासणाऱ्याच्या आत्म्याचे पोषण. योहान 17 जेव्हा येशूने आपल्या शिष्यांसाठी प्रार्थना केली की तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन हेच सत्य आहे, आणि ख्रिस्त जो सत्याची साक्ष देण्यासाठी आला होता आता तो त्याच्या शिष्यांना सोडून जाणार होता आणि म्हणूनच त्याने पित्याकडे प्रार्थना केली की तो त्याच्या शिष्यांना त्याच्या वचनाद्वारे पवित्र राखील. ही प्रभू येशू ख्रिस्ताची खात्री होती. आणि देवाचे वचन एक असं माध्यम आहे ज्याद्वारे देवाने इस्रायल राष्ट्राशी संवाद साधला होता. तुमच्या लक्षात येत असेल जुन्या करारामध्ये नियमशास्त्र आणि संदेष्टांच्या द्वारे देवाने आपली इच्छा इस्रायल राष्ट्राला प्रगट केली होती व हे देवाचे वचन त्यांच्यासाठी अतिशय मौल्यवान होते, जसे आज ते विश्वासणाऱ्यांसाठी मौल्यवान आहे. आणि जर ते आज तुमच्यासाठी मौल्यवान नसेल तर ते मौल्यवान होणं अत्यंत आवश्यक आहे प्रियानो. स्तोत्रसंहिता 119:105 वचन, तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. स्तोत्र 119:105. परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समंजस करतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करीतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रास प्रकाश देते. स्तोत्र 119:7-8 वचन. या वचनांमध्ये प्रियानो देवबाप त्याच्या वचनाचा वापर विश्वासणाऱ्याचं पवित्रीकरण करण्यासाठी करतो. शेवटचे दोन वचन मी आपल्यासाठी वाचून मग मी तुम्हाला ऍप्लिकेशनकडे घेऊन येईन.
2 तिमोथी 3 16 आणि 17 प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वर प्रेरित आहे व तो सद्बोध दोष दाखवणे सुधारणूक नीतिशिक्षण याकरिता उपयोगी आहे यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा 2 तिमोथी 3 16 आणि 17 नवा करार जुन्या करारातील शिकवण आपल्याला स्पष्ट करतो प्रियानो याचा अर्थ स्पष्ट करून सांगतो आपण देवाला कशा प्रकारे संतुष्ट करू शकतो याचं ज्ञान आणि त्याची सूचना ख्रिस्त प्रेषितांच्या शिकवणीतून आपल्याला पवित्र शास्त्रातून प्राप्त होतो याचा अर्थ देवाचं वचन आपल्या पवित्रीकरणामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतो प्रियानो जर आपल्याला देवावर आपली दृष्टी केंद्रित करायची असेल तर आपल्याला देवाच्या वचनावर आपली दृष्टी केंद्रित करायची आहे प्रियानो लक्षात घ्या कारण जर तुम्हाला देवावर लक्ष केंद्रित करावयाचं असेल आणि जर म्हणून त्यासाठी तुम्ही आपल्या मनामध्ये देवाची एक प्रतिमा तयार करत असाल आणि त्याच्यावर तुमची दृष्टी केंद्रित करत असाल ही एक मूर्तीपूजा आहे इट्स अन आयडॉलट्री तुम्ही स्वतःला जर असं म्हणत असाल की मला देवावर माझी दृष्टी केंद्रित करायची आहे तर तुम्हाला देवाच्या वचनावर दृष्टी केंद्रित करायची आहे त्याशिवाय तुम्ही खऱ्या अर्थानं देवावर आपली दृष्टी केंद्रित करू शकत नाही पवित्रीकरणामध्ये विशेष करून ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे कसं काय आपण आपलं पवित्रीकरण साधू शकतो किंवा आपल्या पवित्रीकरणामध्ये कसं काय बरं आपण प्रगतशील होऊ शकतो 2 किंवा 3 गोष्टी मी तुम्हाला पटकन सांगून मी या ठिकाणी थांबवतो पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही आज या ठिकाणी असाल आणखीन जर तुम्ही येशू ख्रिस्ताला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून ओळखत नसाल तर जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते त्याचा काहीच उपयोग नाही आहे परंतु जर तुम्हाला मी काय सांगितलेलं या ठिकाणी आम्ही जे काही सर्व दिवसभर तुम्हाला सांगितलेलं आहे ते जर तुम्हाला कळायचं असेल तर प्रथमतः तुम्हाला येशू ख्रिस्ताकडे यावं लागेल तुम्हाला आपल्या पापांचा पश्चाताप व्हावा लागेल प्रियानो आणि ख्रिस्त जो आमच्या पापांसाठी त्या क्रुसावर मेला जो पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या तारणासाठी विश्वास ठेवावा लागेल तरच ह्या सर्व गोष्टी तुम्हाला योग्य रीतीने व्यवस्थित रीतीने कळतील आपल्या ही गोष्ट झाली अविश्वासणाऱ्यांसाठी परंतु जे आज या ठिकाणी विश्वासणारे आहेत जे कदाचित आपल्या विश्वासाच्या प्रवासामध्ये फेचकाळत असतील पडत असतील आपण सर्वजण पडतो नाही काय ज्याप्रमाणे मगाशी ब्रदर विनीत यांनी आपल्याला सांगितलं की अडॉप्शन इज द व्हॉट इज इट apex of all apexes is that what is it right nahi brother mangesh ani sangitle ki justification is the mount everest of the bible hai na the gospel sanctification priyano lakshat gya sanctification hi ek ashi prakriya aahe ki jya veles tumcha hatun ekada paap gadte त्यावेळेस जितक्या तेजानं तुम्ही त्या वर डोंगरावर गेलेला असता तितक्याच तेजानं खाली आपटता तुम्ही कारण तुम्हाला पाप केल्यानंतर इतकं दुःख होतं प्रियानो इतकं दुःख होतं आणि ती चांगली गोष्ट आहे ओके याचं कारण ज्यावेळेस तुम्ही खाली पडता त्यावेळेस तुम्ही नम्र होता यू बिकम हम्बल दॅट्स व्हॉट गॉड वॉन्ट्स फ्रॉम यू सी Without humility, sanctification is not possible. You have to humble yourself. तुम्ही स्वतःला नम्र करणं अत्यंत आवश्यक आहे उदाहरणार्थ वचनाचं पाठांतर ही जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला असं वाटत असेल की शाळेतल्या पहिली किंवा दुसरी किंवा तिसरी चौथी पाचवी सहावी या वयातल्या मुलांसाठी ते वचनाचं पाठांतर आहे किंवा संडे स्कूलमधल्या मुलांसाठी वचनाचं पाठांतर आहे मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो जर देवाचं वचन तुमच्या हृदयामध्ये राहणार नाही त
तर तुमचं सँक्टिफिकेशन, तुमचं पवित्रीकरण हे सुखकर होणार नाही. तुम्ही, दुर्दैवाची गोष्ट आहे, तुम्ही कदाचित त्या प्रकारे कार्नल ख्रिश्चन होऊन जाल. तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं फळ दिसणार नाही. ओके, म्हणून लक्षात घ्या प्रियानो, देवाचं वचन वाचणे, देवाचं वचन पाठ करणे आणि प्रार्थना या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत. वैयक्तिकरित्या या तीन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींचं लागूकरण तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक जीवनाला लागून घ्यायला पाहिजे. पवित्रीकरणासाठी ह्या तीन महत्वाच्या गोष्टी, दीज आर द मीन्स ऑफ ग्रेस दॅट गॉड युजेस इन युअर लाईफ इन ऑर्डर टू ब्रिंग अबाउट सँक्टिफिकेशन. नंतर तुमच्या जीवनातलं, तुमच्या चर्चला जाणे, चर्चमध्ये देवाचं वचन ऐकणे, पास्टरांकडून काउन्सिलिंग घेणे, नाही काय वेगवेगळ्या मीटिंग्सना अशा प्रकारच्या उपस्थित राहणे, देवाचं वचन समजून घेण्याचा प्रयत्न करणे, ह्या सर्व ज्या आहेत ह्या ही कृपेची साधनं आहेत ज्याद्वारे देवबाप तुमच्या जीवनामध्ये पवित्रीकरणाची प्रक्रिया घडवून आणतो. म्हणून जर तुम्हाला पवित्रीकरणामध्ये प्रगतशील व्हायचं असेल तर या सर्व गोष्टींचं कटाक्षानं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. या गोष्टींचं जर तुम्ही पालन करणार नाही आणि देवाकडनं तुम्ही अगदी डायरेक्ट रेव्हलेशन मागत असाल तर ते होणार नाही. ओके, आय एम नॉट सजेस्टिंग दॅट यू शुड डायरेक्टली गेट रेव्हलेशन फ्रॉम गॉड, परंतु मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमच्या पवित्रीकरणामध्ये जर तुम्हाला प्रगतशील व्हायचं असेल तर तुम्हाला या कृपेच्या साधनांचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. देवबाप तुम्हाला स्वप्नामध्ये येऊन दाखवणार नाही की तू पवित्र झालेला आहेस. देवबाप तुम्हाला कुठल्या संदेष्ट्याकडून सांगणार नाही की तू पवित्र झालेला आहेस. जर देवाच्या वचनाला तुमच्या जीवनामध्ये स्थान नाही प्रियानो, तर पवित्रीकरण हे एक दिवा स्वप्न आहे, हे एक फक्त दिवा स्वप्न आहे. ओके, जर तुम्हाला पवित्रीकरणामध्ये, नाही काय, पवित्रीकरण एक प्रकारची कुस्ती आहे प्रियानो. ओके, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला देवबाप सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहे. देवबाप करो तुम्हाला त्याच्या वचनाद्वारे आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. गौरवी पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो तुझ्या या लोकांबद्दल, तुझ्या गौरवी कृपेबद्दल. गौरवी परमेश्वरा, आमची प्रार्थना विनंती आहे की कृपा करून तू जी सत्य या ठिकाणी सांगितली गेली आहेत त्या सर्व सत्यांचं लागूकरण आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनाला करावं आणि येशू ख्रिस्ताला आम्ही उंच करावं, याकरता तू आम्हाला तुझी दया आणि तुझी कृपा पुरव. पवित्र परमेश्वरा, तुझ्या सेवकांच्या द्वारे ही संधी तू मला दिलीस याबद्दल मी तुझी स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो प्रभू. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.